ओम नमो भगवते वासुदेवाय। अध्याय सातवा, कथा सुशीला गिंगाची। समोरच्या श्रोतू वर्गाच्या मनातील जिज्ञासा, आर्थता आणि अधिक मासाचे महत्व जाणून घ्यायला आतुर झालेल्यांचे समाधान करीत सुत सांगू लागले। ह्या जगात जसे भक्त आहेत तसे अभक्तही, आस्तिक आहेत तसे नास्तिकही। कुणी दुसऱ्याची भावभक्ती पाहून सुखावतो तर कुणाला त्या सात्विकतेची, श्रद्धेचा, भक्तीचा मत्सर वाटतो। अशाच एका मत्सरी सवतीची ही कथा। शाकली नावाच्या एका गृहस्थाला दोन पत्नी होत्या। थोरलीचे नाव होते सुशीला, धाकटीचे नाव होते विमला। सुशीलाला मुलबाळ नव्हतं, त्यामुळे ती नावडती झाली आणि धाकटी विमला आवडती झाली होती। सुशीला नावाप्रमाणेच सुशील आणि सश्रद्ध होती। ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करत होती, घर नीट सांभाळत होती। एक दिवस नदीवरून स्नान करून आलेल्या सुशीलेने आपल्या पतीला विचारलं, अहो आज मी पहाटे नदीवर स्नानाला गेले होते तर तिथे अनेक स्त्री पुरुष स्नानाला आले होते। अहो आज असं काय विशेष आहे म्हणून इतकी मंडळी तिथे स्नानाला जमली होती। तेव्हा शाकली म्हणाली, सुशीले, अगं दर 3 वर्षांनी अधिक मास येतो, त्या महिन्यात स्नान, दान, व्रत, वैकल्य, उपासना केली तर खूप पुण्य लागतं, मनोरथ पूर्ण होतात, आयुष्याचं सार्थक होतं आणि भगवान पुरुषोत्तमाची कृपा होते। अहो म्हणजे आजपासून तो अधिक मास चालू झाला की काय? बरं झालं बाई, नकळत का होईना आज मला ते स्नान घडलं। आता मी या महिन्यात असं स्नान रोज करण्याचं व्रत करून पुण्यपदरी घेणार। पण काय हो, या महिन्यात आणखी काही व्रत करतात का? सुशीलेने विचारले। मग शाकलीने आपल्या पतीला अधिक मासत करायची आणखीन काही व्रते सांगितली। त्याचबरोबर त्याने तिला नित्य दीपपूजेचे आणि दीपदानाचे महत्वाचे व्रत सांगितले, त्याचे नियम आणि पूजेचा सर्व विधीही समजावून सांगितला। आणि सुशीलेने मनोमन निश्चय केला की बस ठरले, या अधिक महिन्यात आपण हे व्रत, दीपव्रत करायचे, नक्की करायचे। सुशीलेने देवापुढची जागा झाडून पुसून स्वच्छ केली, चौरंग मांडला, त्यावर कलश सामान तांबणात तांब्याचा दिवा ठेवला आणि सश्रद्धेने संकल्पासहित दीपपूजेचे व्रत चालू केले। आपला व्रताचा दीप अखंड तेवत राहावा यासाठी सुशीलेने पूर्ण काळजी घेतली होती। दिव्यातले तेल, वात, मातीवर येणारी काजळी या सर्वांकडे दक्षतेने लक्ष देत होती। रोज नदीचे स्नान, पतीचे दर्शन, दीपपूजन हा क्रम आचरताना ती रोज त्या दीपाकडे एकच प्रार्थना करायची, हे दीप राजा तू माझ्या घरात आणि हृदयात सदैव असाच तेवत राहा। आमच्या लौकिक जीवनातली सर्व दुःख, दारिद्र्य, चिंता, नैराश्य यांचा नाश कर। घर तुझ्या कृपा प्रकाशाने उजळून निघू दे। तुझ्या कृपेनं माझ्या मनातही भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तम यांच्याबद्दल अपार प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आदर जागू दे। माझ्यावर भगवंताची कृपा होऊ दे। एक एक दिवसाने सुशीलेची उपासना वाढू लागली। तिच्यावर आता देवाची कृपा होईल, तिच्या मनातील इच्छा देव पूर्ण करेल, तिलाही मुलबाळ होईल आणि मग कदाचित तीही नावडतीची आवडती होईल आणि आजची नवऱ्याची ती लाडकी उद्या मात्र दोडकी होईल। या विचाराने विमला म्हणजे सुशीलाची सवत ही जळजळू लागली। काही करून सुशीलेला व्रत उपासनेत खोडा घालायचा, तिचे सरळ सरळ चालले व्रत मोडायचे असे तिने मनोमन पक्के ठरवून टाकले। नेहमीप्रमाणे सुशीलेने रात्रीचे नामस्मरण पूर्ण केले, दिवा अखंड तेवता राहावा म्हणून दिव्याची वाट ठिकठाक केली, दिव्यात तेलही घातले आणि ती झोपी गेली। सुशीलेच्या व्रताचा तो शांत दीप तेवणारा दीप पाहून सवतीच्या मनात मत्सर जागा झाला। ती उठली, सर पावलांनी देवाजवळ गेली आणि तिने फुंकर मारून तो दिवा भिजवून टाकला। पहाटे सुशीला उठून पाहते तो काय, दिवा शांत झालेला। क्षणभर सुशीलेला वाईट वाटले। तिचे दुसरे मन म्हणाले, अगं असं काय करतेस, कुठून तरी वारा लागला असेल आणि झाली असेल ज्योत शांत, त्यात काय एवढं, तू मुद्दाम तर नाही विजवलास ना दिवा, मग झालं तर काळी ओढ, वाद पुढे कर, देवाची क्षमा माग आणि लाव परत दिवा। सुशीलेने तसेच केले, तिने पुन्हा दिवा लावला, त्याला नमस्कार केला आणि नदीवर स्नानास गेली। विमलाचा पहिला प्रयत्न वाया गेला। 4 दिवसांनी तिने दिव्यातली वातच मागे ओढून टाकली आणि दिवा भिजवला। सुशीलेला वाटले की ही कामगिरी उंदराची असावी। तिने परत दिव्यात नवी वात घातली आणि ज्योत लावली। 2 दिवसांनी पहाटे उठून पाहते तो काय, सुशीलेला कोणीतरी आपली सर्व दीपपूजा उसकटल्याचे जाणवले, तरी तिला वाटले हे काम माझ्याचीच असेल। दुसऱ्या दिवशी ती पाहते तो दिव्यातल्या तेल संपले म्हणून दिवा विजलेला। खरे तर आपण रात्री भरपूर तेल घातलेले, मग इतके तेल गेले कुठे? आणि ह्यावेळी मात्र सुशीलेच्या मनात एक शंकेची पाल चुकली, हे काम कोण्या व्यक्तीची तर नसेल ना, पण असे कुकर्म करणार तरी कोण? कारण सुशीला स्वतः हे व्रत करत होते, तिचा पतीही सश्रद्ध होता, तो सुद्धा अशीही पूजा मोडणे शक्य नव्हते। मग राहता राहिले कोण विमला? कारण घरात तर फक्त 3 माणसे राहत होती, तरी सुशीलेने ती मनातली शंका ओठांवर आणली होती। उलट तिने पुरुषोत्तमाकडे विमलेच्या त्या कृत्याबद्दल क्षमाच मागितली आणि देवा माझं व्रत पूर्ण होऊ दे असा कृपाशीर्वाद मागितला। पुढे 4 दिवसांनी अधिक मास पूजा विधीच्या सांगतेचा दिवस आला। त्या रात्री तर सुशीलेने जागरणच केले, पहाटेच नदीतरी स्नान करून
येऊन तिने दीप पूजा केली. पती बरोबर घरी आलेल्या एका पुण्यवान ब्राह्मणाला तिने तो दीपदान केला. यथा सांग व्रताची सांगता झाली. व्रत पुण्याचे तेज सुशिरेच्या अंगावर झळाळू लागले. मात्र वारंवार दीप पूजेत मुहूर्ता घालणारी विमला मात्र एक दिवसाचे निस्तेज होऊ लागली. ती आजारी पडली. तिची नजर अंधुक झाली. तिच्या शरीरातली शक्ती कमी कमी होऊ लागली. तिने केलेल्या पापांची तिला शिक्षा मिळू लागली. इतके सवय तर काही दिवसातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही तिला यमाच्या दरबारात आपल्या पापांचा पाडा वाचून दाखवावा लागला. पुढे अनेक खालच्या योनीमध्ये जन्म घेऊन तिला अनेक दुःख यातना क्लेशे भोगावे लागले. प्रेमात सुशिलेला व्रताच्या पुण्याने गर्व प्राप्त झाले. दीपपूजेचे आणि दीपदानाचं महत्व आलं ना तुमच्या लक्षात. भगवान श्री पुरुषोत्तमाला ही पूजा फार प्रिय आहे. ही पूजा आणि व्रत करणाऱ्यावर भगवान आपल्या कृपेचा वर्षाव तर करतातच, पण या भक्ताचं घर सुख शांती आणि वैभवाचं भरून टाकतात. तेव्हा सर्वांनीच या दीपव्रत अशक्य अवश्य करावं. नाहीतरी दीप म्हणजे काय? तेज दान ज्ञान आणि प्रकाश देणारा, अज्ञान नैराश्य दुःख दारिद्र्य यांचा नाश करणारा, प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही वाटांवरचा मार्गदर्शक. मग त्याचं पूजन एक प्रकारची ज्ञान साधना नपी काय? ही कथा ऐकून समोरचा श्रोतुवर्ग आनंदून गेला. प्रत्येकानेच पुढील कथेचा श्रवणार्थ कान तत्वारले. श्री कृष्ण अर्पणमस्तू.